नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 9 बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला 3 महत्त्वाच्या बातम्यांवर आपण नजर टाकणार आहोत. सुरुवातीला पहिली महत्त्वाची बातमी आहे जम्मू काश्मीर बाबतची. राज्यसभेतली लढाई आता मोदी सरकारनं जिंकल्यानंतर आज लोकसभेत हे विधेयक मांडलं जाणार आहे. तर दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे अयोध्येतल्या राम मंदिर बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी आज म्हणजेच 6 ऑगस्टपासून सुनावणीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय. तर त्यानुसार निकाल लागेपर्यंत आठवड्यातले 3 दिवस ही सुनावणी होणार आहे. आणि तिसरी महत्त्वाची बातमी आहे पुरासंदर्भात. कोल्हापुरात पूरस्थिती कायम आहे. सांगलीमध्ये कृष्णा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. आणि या सगळ्या बातम्या आता आपण विस्ताराने बघणार आहोत. सुरुवात आहे ऐतिहासिक निर्णयाच्या बातमीनं. जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर आज लोकसभेत हे विधेयक मंजूर करण्याकरता पटलावर ठेवण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सकाळी साधारण 11:05 सुमारास हे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्याकरता मांडतील. तर सभागृहामध्ये सरासर चर्चा झाल्यानंतर मतदानाच्या माध्यमातून हे विधेयक पारित करण्यात येईल. आणि लोकसभेमध्ये हे विधेयक पारित व्हावं यासाठी भाजपनं आपल्या खासदारांना 3 ओळीचा व्हीप जारी केलाय. तर काँग्रेसच्या खासदारांना देखील काँग्रेसनं पक्षाच्या वतीनं या विधेयकाचा विरोध करण्याकरता व्हीप जारी केलाय. त्यामुळे आज या विधेयकाबाबत लोकसभेत नेमकं काय होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राज्यसभेत हे विधेयक आता संमत झाल्यानंतर लोकसभेत आज याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत थेट दिल्लीमधून. प्रशांत, राज्यसभेनंतर आता लोकसभेत आज काय होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. कोणकोणती आव्हानं असणार आहेत हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यासाठी, कारण विरोधकांचा विरोध तीव्र होताना बघायला मिळतोय. महत्वाचं म्हणजे बघितलं ज्या पद्धतीनं राज्यसभेमध्ये अनेक अडचणी होत्या त्या अडचणी लोकसभेमध्ये राहणार नाही, कारण की भारतीय जनता पक्षाला बहुमत आहे लोकसभेमध्ये. आणि एनडीएला संपूर्णपणे 303 खासदार आहेत, ज्यापेक्षा जास्त खासदार त्यांच्याकडे उपस्थित आहे. आणि त्यांच्या खासदारांना व्हीप देखील जारी केला झालेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं राज्यसभेमध्ये जसं इतर पक्षांना मनधरणी करण्यात आली होती आणि त्यानंतर त्या पद्धतीची रणनीती अमित शहा यांनी आखली, त्या प्रकारची कुठलीही रणनीती लोकसभेत आखण्याची आवश्यकता नाही. कारण की सत्ताधारी पक्षाकडे लोकसभेत प्रचंड बहुमत आहे आणि त्या बहुमताच्या जोरावरती हे विधेयक निश्चितपणे पारित होईल. पण याला आता विरोध कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की ज्या पद्धतीनं कालचा विरोध होता त्यापेक्षा तीव्र विरोध हा लोकसभेत असण्याची शक्यता आहे. कारण की लोकसभेमध्ये काँग्रेसचे खासदार आणि इतरही खासदार जसं हैदराबादचे ओवेसी त्यांचा याला प्रचंड विरोध आहे. एमआयएमचे नेते आहे त्यांचा प्रचंड विरोध आहे. याशिवाय सीपीएमचा विरोध आहे. त्यानंतर जर बघितलं तर सोबत जर बघितलं तर तृणमूल काँग्रेसचा प्रचंड विरोध आहे. या त्यामुळे या सगळ्यावरती त्यांचे नेते जे बोलतील खास करून लोकसभेमध्ये त्यांच्या बोलण्याच्या ओघावरून स्पष्ट होईल की हा प्रचंड विरोध कुठपर्यंत जाणार आहे. पण कुठलीही परिस्थिती बघितली कुठल्याही प्रकारचा विरोध होत असला तरी लोकसभेमध्ये हे विधेयक निश्चितपणे पारित होईल. कारण की सत्ताधारी पक्षाकडे प्रचंड बहुमत आहे. अगदी प्रशांत, त्यामुळे आता आज लोकसभेत नेमकं काय होतं या संदर्भातील तपशीलवार माहिती संपूर्ण देशाचं लक्ष करण्याच्याकडे लागलेलं आहे. त्यामुळे आमच्यापर्यंत अशीच अपडेट पोहोचवत राहा तुर्तास. धन्यवाद.